इकडे नांदेडमध्ये 7 जानेवारीला होणारा ओबीसी महामेळावा हा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करण्याची मागणी होत असताना मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करायला ओबीसी नेत्यांनी विरोध केलेला. आणि याच पार्श्वभूमीवर ओबीसींच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी येत्या 7 जानेवारीला नांदेडच्या नरसीमध्ये ओबीसी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या महामेळाव्याला ओबीसी नेते छगन भुजबळ, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, पंकजा मुंडे, प्रकाश अण्णा शेंडगे, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर, विनय गोरे असे दिग्गज नेत्यांना निमंत्रण धाडणार असल्याची माहिती ओबीसी नेते डॉ बी डी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सभेसाठी 4 लाख ओबीसी बांधव नांदेडला दाखल होतील असाही त्यांचा अंदाज आहे. नांदेड येथे 7 जानेवारी 2024 रोजी नरसी नायगाव या ठिकाणी या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून संपूर्ण या जिल्ह्यातल्या ओबीसी मुक्त भटक्याने बलुतेदार समाजाच्या कार्यकर्त्यांची समिती गठीत करण्यात येणार आहे.